भाऊ बहिणीचं रक्षण करतो असं आपण पाहत आलोय मात्र वैजापुरात शेतीच्या वादातूनच भावाने बहिणीला पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील माळी घोगरगाव येथे घडली आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध जीवे मारणे आणि दंगलीच्या आरोपाखाली विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमा आणि सुद्दीन सय्यद व सिकंदर लाल तांबोळे यांच्यात शेतीच्या मालकीवरून वाद आहे आणि हा वाद न्याय प्रविष्ट आहे बावीस जून रोजी सलमा सय्यद या शेतात गट क्रमांक एकशे मध्ये कपाशी लावण्यासाठी गेल्या असताना त्यावेळी त्यांचा भाऊ सिकंदर तांबोळी त्यांचा मुलगा रियाज सिकंदर तांबोळी आणि पत्नी उमराव बेगम सिकंदर तांबोळी यांनी त्यांना शिवीगाळ व धक्का केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली सय्यद अली तांबोळी याने पाच लिटर डिझेल आणले व ट्रॅक्टर बंद करा असे म्हणत ट्रॅक्टरवर डिझेल टाकले त्यानंतर सलमा सय्यद यांना त्यांच्या भावाची पत्नी सजमा तांबोळी आणि उमराव बेगम यांनी पकडले व भावाचा मुलगा नाझीम याने अंगावर डिझेल ओतून ठार करण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत म्हटले आहे त्यावरून सिकंदर रियाज उमराव इलियास सजमा व नाझीम यांच्या विरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास विरगाव पोलीस करत आहेत ललित काथवटे एआयएन न्यूज वैजापूर